नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अक्षर पाठ्यपुस्तकातील स्थूल वचन उत्पत्ती कोश ह्याचे आज आपण अध्ययन करणार आहोत उत्पत्ती म्हणजे काय तर मूळ किंवा उगम आणि कोश म्हणजे आवरण म्हणजेच भाषेच्या उगमाचे जो काही एकत्र जो संचय आहे त्याला उत्पत्ती कोश असे म्हणतात इयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ म्हणजे रेफरन्स विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत ह्याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते म्हणजे शब्द तयार कसे झालेत किंवा ते कसे तयार होतात ह्याची जी उत्सुकता आहे ती उत्सुकता उत्पत्ती कोशामध्ये ते पाहिल्यानंतर आपले उत्सुकतेचं निवारण होऊ शकतं म्हणजेच शब्दांची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल म्हणजेच आपल्या परिचयाच्या शब्दांची उत्पत्ती म्हणजे शोध कसा लागला हे कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा उत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची उत्पत्ती अभ्यासांची सवय लगावी या हेतूने स्थूलवचन विभागात समावेश असलेला हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ उत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उडगळतात शब्द एकच असतो व तो, तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे म्हणजे काहीतरी शब्द एकच का असतो परंतु ती निरनिराळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या त्या शब्दाची निरनिराळी रूपे असतात आणि ती निरनिराळी रूपे त्यांचे जो काही अर्थ आहेत हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी हा पाठ ह्या पाठ्यपुस्तकामध्ये स ह्या पाठाचा समावेश केलेला आहे खाली संवाद वाचूया त्याच्यामध्ये राधा आणि आई हा दोघींमधला संवाद आहे राधा म्हणते आई हे काय आहे ग कोपऱ्यात आई म्हणते अगं ही सतार आहे ती आजोबांना इनाम म्हणून मिळाले महाराजांकडून सतार म्हणजे काहीतरी एक तंतुवाद्य आहे गावाकडे होती ती आज आणली आहे राधा म्हणते इनाम इनाम म्हणजे काय ग आई आई हसून म्हणते अग इनाम म्हणजे बक्षीस राधा म्हणते अग माझ्या वर्गातील तनया आहे ना तिचे आडनाव आहे इनामदार आई म्हणते हो मला माहीत ती राधा म्हणते इनाम म्हणजे बक्षीस मग इनामदार म्हणजे आई कसा आला असेल ग हा शब्द तयार कसा झाला असेल ग हा शब्द तयार आई म्हणते थांब आजोबांच्या खोलीत मराठी उत्पत्ती कोश आहे आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल त्याची उत्पत्ती म्हणजेच उगम आपल्याला त्यात सापडेल ते आई आणि राधा उत्पत्ती कोश पाहतायत आणि त्याच्यामध्ये इनाम शब्दाचा अर्थ दिलेला आहे इनाम न कायमची देणगी किंवा मोफत वतन बक्षीस प्राईज गिफ्ट इनाम ग्रँट इन अर डॉट इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी आई म्हणते बघितलीस का राधा हे इथे अर डॉट असं लिहिले आहे लिहिलं आहे ना म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे अर डॉट म्हणजे अर आणि पूर्णविरामसारखं दिलेला जो आहे आई म्हणते बघितलास का राधा हे इथे अर अर डॉट लिहिले आहे ना म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे आता आपण दार, दार, दार हा प्रत्यय शोधू आणि मग तर दोघी दार याचा प्रत्यय उत्पत्ती घोषामध्ये शोधतात दार प्र स्वामित्वदर्शक फारशी प्रत्यय असं त्याने तिथे दिलेलं आहे बघ दार हा फारसी प्रत्यय आहे स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दर्शवणारा हा प्रत्यय आहे इथे इनामदार म्हणजेच ज्यांच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार तसंच इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ जवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेला आहे म्हणजे ज्याला इनाम मिळालेला आहे असा माणूस राधा म्हणते आई ही माहिती किती छान आहे आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन उत्पत्ती कोश म्हणजे काय तर उत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांच्या मुळाचे ज्ञान एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजेच उत्पत्ती सांगणे असा अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजेच उत्पत्ती कोश भाषेत अनेक कारणाने बदल होत असतात उत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते म्हणजे भाषेमध्ये विविध कारणांमुळे बदल होत असतात परंतु हे जे बदल झालेले आहेत किंवा मग बदललेला शब्द परंतु त्याचा मूळ जो शब्द आहे तो जर आपल्याला शोधायचा असेल तर तो शब्द आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये मिळतो उदाहरण दिलेलं आहे भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व वा समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थांची बदलांचे परिणाम आहेत उत्पत्ती कोश या बदलांचे स्वरूप स्पष्ट करतो उदाहरण मराठीतील आग मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला हे आपल्याला उत्पत्ती कोशामुळे कळते म्हणजेच मराठीतला जो हा हा आग हा शब्द आहे हा संस्कृतमधील अग्नि ह्यापासून आलेला आहे म्हणजेच आग ह्या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील अग्नीपासून झाली हे आपल्याला उत्पत्ती कोशामुळे कळते भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाचे म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते भाषेमध्ये बदल का होतो तर भाषा सुलभ म्हणजे सोपी करण्यासाठी भाषेमध्ये नेहमी बदल होत जातात उदाहरणार्थ अग्निपासून आघा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला हा उच्चार सोपा सोपा होत होत मराठी हिंदी यांसारख्या आधुनिक भाषात त्यापासून आघा शब्द तयार झाला म्हणजेच कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण होते कधीकधी व्याकरणिक घटकांची देवघेव होते या सर्वांची नोंद उत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते म्हणजे भाषेमध्ये जे काही बदल होतात त्या बदलांमुळे जे काही शब्द बदलतात जे काही शब्दांचं रूपांतर होतं या सगळ्या गोष्टींची नोंद आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळते शब्दसिद्धीकडे आपण हे पाहतोच तर तिथे त्यांनी इथे चार दिलेले आहे बघा भाषा मूळ शब्द आणि मराठी शब्द भाषा संस्कृत कन्नड आणि अरबी ह्या संस्कृतमध्ये मूळ शब्द आहे तुंड आणि मराठीमध्ये त्याला तोंड असं म्हटलं जातं कन्नडमध्ये तुप्प मूळ शब्द काय आहे तुप्प परंतु मराठी शब्दामध्ये त्याला तुप असं म्हटलं जातं आणि अरबीतला इत्र हा जो मूळ शब्द आहे त्याला मराठीमध्ये आपण आत्तर असे म्हणतोच म्हणजेच काय तर काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात त्यांच्या अर्थात त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात अपरिहार्य या म्हणजे टाळता न येणार आहे निरीक्षण करा तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा आई बाबा बोलत असलेली भाषा तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा हे सगळ्यांमध्ये खूप फरक आहे फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आजी आजोबांची शुद्ध भाषा असते आईबाबांची थोडीशी मिक्स इंग्लिश मराठी तुमच्या भावंडांची तर अगदीच वेगळी भाषा आणि मित्रांसोबत जी आपली भाषा आहे ती पण खूप वेगळी आहे सगळ्यांमध्ये खूप भाषांमध्ये खूप फरक आहे हे तुम्हाला तुमचे जेव्हा ऐकाल तेव्हा हे लक्षात येईल कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबर आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावला जातो उदाहरणार्थ दिले त्याने शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार बुद्धिमान चलक असा होता हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे उत्पत्ती कोशावरून दिसते म्हणजे शहाणा हा जो शब्द आहे त्या शब्दाचा पूर्वी अर्थ खूप हुशार बुद्धिमान चलाक असा होता आणि हा शब्द सज्ञान ह्या शब्दावरून आलेला आहे आता मूळ अर्थाव्यतिरिक्त अति अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ आहे म्हणजे आता हा शहाणा हा जो काही शब्द होता ह्या शब्दाला अतिशहाणा असा सुद्धा काय केलेला अर्थ म्हणजे एक्स्ट्रा स्मार्ट असंही ह्या शब्द आता नवीन तयार झालेला आहे काही काळाने याची नोंद उत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे म्हणजे अतिशहाणा हा शब्द सध्या उत्पत्ती कोशामध्ये नाही परंतु काही कालानंतर कालांतराने ह्या शब्दाची सुद्धा नोंद उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला दिसून येईल एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात उदाहरणार्थ शब्द दिलेले आहेत अर्थ एक आणि वेगळ्या संदर्भात त्याचा वापर होतो जसं शब्द अनेक आहेत कोणते वाद पवन मरुद समीर अनिल हे अनेक शब्द आहेत परंतु हे कशाच्या अर्थाने वापरतात वाऱ्यासाठी हे सगळे शब्द वापरले जातात आणि हे वेगवेगळ्या त्या शब्दांचा वेगवेगळ्या संदर्भामध्ये वापर केला जातो जसं वारा म्हणजे पवन म्हणजे वारा पवनचक्की वाचक्की वात म्हणजे पण काय वारा वाचक्की वादचक्र अनिलचक्की समीर चक। अनि वाद चक्र म्हणजे वेगवेगळ्या संदर्भामध्ये पवनचक्की आणि वादचक्र हे बरोबर आहेत आणि वादचक्की अनिलचक्की समीर चक्र हे शब्द तिथे योग्य वाटत नाहीत म्हणून त्यांचा वापर इथे योग्य नाही तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात शब्द एकच आहे पाठ परंतु वेगवेगळे अर्थ बघा माझी पाठ दुखते आहे म्हणजे इथे पाठ हा शरीराचा अवयव आहे तो सेम पाठ हा पाठ अवघड आहे ह्या इथे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर पाठ म्हणजे पुस्तकातील धडा म्हणजे शब्द एक परंतु त्याचे अर्थ कसे आहेत वेगवेगळे दिलेले आहेत उत्पत्ती कोश कसा पाहावा तर आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले एखाद्या शब्द जर आपल्या मनामध्ये जिज्ञासा असा कुतूहल निर्माण झाले तर आपण उत्पत्ती कोश पाहतो म्हणजेच त्या शब्दाचा अर्थ आपण उत्पत्ती कोशामध्ये पाहू शकतो उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल ही जर आपल्याला ह्या शब्दाबद्दल जर कुतूहल निर्माण झालं आणि त्याचा जर आपण अर्थ पाहायचा असेल तर आपण आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये त्याचा अर्थ दिसतो इथे दिलेला आहे बघा दिवाळी हा स्त्रीलिंगी आहे दिव्यांची रांग एक सण दिव्यांसंबंधी इथे उत्पत्ती कोशामध्ये त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे रॉप लाइट्स हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टनल इलिमिनेशन स स डॉट आहे दीपावली दिपाली प्रा दिवाळी दिवावली ब डॉट दिवली ओ डॉट दियाली ही स्लॅश प डॉट दिवाली सी डॉट डी गु डॉट दिवाळी असे हे जे काही दिलेले आहेत ह्याचा अर्थ आपण पाहून घेऊया की दिवाळी हा शब्द आपण पाहिला मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे स डॉट म्हणजे काय ते संस्कृत मूळ श संस्कृत शब्द आहे आणि तो दीपावलीपासून तो आलेला आहे संस्कृत शब्द दीपावलीचा ली रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात या शब्दातील दिवली हे दोन्ही दीर्घ आहेत दीर्घ आहेत पण दिवाळी हा शब्द मराठी आहे त्यात रस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे तर विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्याची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल व्युत्पत्ती कोशात अन्य भाषेत तो शब्द कसा तयार झाला आहे हेही दाखवलेले आहे बघा वरती वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेले आहेत लघुरूपे म्हणजे छोटं स्मॉल रूप ही जाणून ती जाणून घेणे आवश्यक आहे शब्दात सुरुवाती सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली आहे नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग पु डॉट म्हणजे पुल्लिंग श्री डॉट श्रीलिंग न स्लॅश नपुसक लिंगे असे लिहिलेले आहे दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने श्री डॉट हे लघुरूप पाहायला मिळते त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेले दिसतात जसे स डॉट म्हणजे संस्कृत प्रा प्राकृत ब डॉट बंगाली ओ ओडिसा ही हिंदी प पंजाबी सी सिंधी आणि गुवणी म्हणजेच गुजराती या व्यतिरिक्त कोशाकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी उत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटेल की नाही हेही सांगतात म्हणजेच उत्पत्ती कोशामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला असतो आणि एकदा उत्पत्ती कोश कसा पाहायचा हे आपल्याला माहिती झालं की आपल्याला ते अगदी सहज आणि सोपं वाटतं उत्पत्ती कोशाची कार्य कोणती आहे थीया ती आपण इथे पाहूया उत्पत्ती कोशाचं पहिलं कार्य आहे शब्दाचे मूळ रूप दाखवणे शब्दाचं जो काही मूळ रूप आहे ते दाखवण्याचं कार्य उत्पत्ती कोशाद्वारे केलं जातं दुसरं अर्थातील बदल स्पष्ट करणे तिसरं उच्चारातील बदल व फरक दाखवणे उच्चारामधील जो बदल आहे व जो फरक आहे ते दाखवण्याचं कार्य उत्पत्ती कोशाद्वारे केलं जातं चौथं बदलांचे कारण स्पष्ट करणे म्हणजे हे जे काही बदल आहेत ते का केलेत त्याची कारण तिथे आपल्याला दिलेली असतात वरीलपैकी जे दोन बाबी आहेत त्या थोडक्यात सदा परिचय पाठामध्ये त्यांचा उदाहरणासहित त्याचा पाठामध्ये परिचय आलेला आहे उत्पत्ती कोशामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत तर पहिली एकोणीसशे अडतीस साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते दुसरं स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते तिसरं उत्पत्ती कोष रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला चौथं कृपा कुलकर्णी यांच्यावर या, या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली म्हणजे उत्पत्ती कोष तयार करण्याची जी जबाबदारी आहे ती कृपा कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे उत्पत्तीकोश निर्मितीस भरीव मदत झालेली आहे बॅरिस्टर जयकर आणि तुळजापूरकर यांनी ह्यांच्या आर्थिक सहाय्यामुळे हे उत्पत्ती कोशाच्या निर्मितीमध्ये त्यांची मोठी मदत आहे एकोणीसशे शेहेचाळीस साली या मराठी उत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले एकोणीसशे शेहेचाळीसला मराठी उत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालेलं प्रकाशन झालेलं या आहे यानंतरही उत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात आणि त्यानंतरही उत्पत्ती कोशाच्या दुसऱ्या आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि ते आपण आपण पाहायला हरकत नाही उदाहरणा दाखत त्यांनी इथे एक उदाहरण दिलेले आहे की ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण थोडंसं समजून घेऊया पाहूया शाळेत नाटक बसवले जाणार होते नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते पण शरदने ताकास दूर लागू दिली नाही अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात आपण हे आपल्या मनात का आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की ज्यांना काही कळूच नाही म्हणतात अरे हा अगदी तूर लागू देत नाही की आता तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच को, कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे देणे टाळटाळी करून स्वतःच्या मनातील विचार विचार दुसऱ्या न समजू देणे असाच अशाच प्रकारचा आहे पण ताकास ताक ताक, तूर लागणे म्हणजे काय ताक म्हणजे काय आपण पितो ते ताक आणि तूर म्हणजे तरी काय आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे आणि ताका म्हणजे तागा तागाचा अर्थ मराठी उत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी एक नव्या अखंड कापडाचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरील संबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे महाराष्ट्र शब्दकोशाच्या चौथ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे ताका गा म्हणजे मागावरील संबंध न फाडलेला कापड कापड इत्यादी इत्यादीकांचे ठाण आणि दुसरा आहे दोरा किंवा धागा आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू तूर म्हणजे एक प्रकारचे द्विदल धान्य हा अर्थ तर आहेच पण या शब्दाला दुसराही अर्थ असा आहे तो असा तूर म्हणजे विणलेले वस्त्र ज्या लाकडाभूती गुंडाळले जाते ते लाकूड किंवा कोष्ट्याची दांडी आणि कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी उत्पत्ती कोशातून तूरचा तूर असाच अर्थ दिलेला आहे तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्या नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे ते विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभूती गुंडाळला जायला हवा पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही ताकावतूर यांचा संबंध टाळायचा म्हणजे कापड आणि ज्या लाकडा होती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा जे काम खरोखर अपेक्षित असते असते व्हायला होणे तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही असा याचा अर्थ आहे म्हणजेच ताकास्तूर लागू न देणे ग्बत गंमत शब्दांची डॉक्टर दी फुंडे या पुस्तकातून हा स्थूल वाचनचा पाठ घेतलेला आहे उत्पत्ती कोश विद्यार्थी मित्रांनो उत्पत्ती कोशाबद्दल जी माहिती लेखकांनी दिलेली आहे ती आपण अभ्यासली आहे धन्यवाद